TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ये वाला स्ट्राइक ले, ये तो सचिन ने गोलंदाजी मार्क पर कार्तिक बांगर स्टार गोलंदाज पुनः संधि निर्माण होते, परंतु चेंडू लॉन्ग ऑन चा नोमैन्स लैंड मध्ये चेंडू जातोय सीमा पार, पायला मिळतो एक चौका। दाखवतो कैंडीच्या जाण्याने रिक्त झालेली जागा भरून काढण्याची क्षमता माझ्या मध्ये आहे। या वेळेला पॉइंटच्या दिशेने गॅप मधून गेलेला हा फटका क्रिकेटचा लाजवाब प्रदर्शन करताना फलंदाज सचिन चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमापार, येतो एक चौकार। हा सामना त्या दोघांनाही जिंकणं अत्यंत गरजेचं आहे। या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार मिड ऑफच्या दिशेने गॅप मधून चेंडू होतोय फरार, येतो बॅक टू बॅक तिसरा चौकार। समोरच्या संघाच्या पथ्यावर पडत असते याचा विसर पडू देऊ नका। या वेळेला पुन्हा सुरेश चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नॉन स्टॉप निघून जातोय सीमा पार चौका। दाखवायचा असतो आणि म्हणून स्वतः कर्णधार सचिन घोडके यावेळेला मैदानावर ठाण मांडून बसला। यावेळेला प्रथम मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार चौकार। एकतीस धावा या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज अख्तर याचा फुल टॉस चेंडू आणि आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर होताय चेंडू करतोय हवाई सफर, आसमान दाखवलं जातं आणि पाहायला मिळतो एक ब्रँडेड क्वालिटीचा हा षटकार। मग यशाच्या दिशेने आपली वाटचाल वेगवान होते। या वेळेस गतीमध्ये केला होता बदल, पण त्याचा काही नाही फरक कारण गोंगावते वादळ, पाहायला मिळतो एक आसमारी षटकार। महागड षटक पाच चेंडू आणि तब्बल 13 धावा दिल्यात त्या मुसायानं। यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू थांबत नाहीये सचिन नावाचं वादळ, बॅक टू बॅक हा दुसरा आणि या षटकातला तिसरा षटकार। बाहेर निघतोय आणि मग सचिनला मिळतोय चकवा। यावेळेस फुलटॉस चेंडू हा जाईल लॉंग ऑनच्या वरून, आणखी एक षटकार आणि साजरा होत आहे सचिन याचं अर्धशतक। बॅट उंचावून तो प्रेक्षकांना अभिवादन करतोय, बॅट उंचावून आपल्या या खेळीचा आनंदोत्सव साजरा करतोय। बदललं जातंय 14 चेंडू आणि 25 धावांची गरज। या वेळेला बीमर चेंडू पंचांचा नो बॉलचा येतोय इशारा, चेंडू जातोय सीमा पार।
हा मिळतोय चौकार, नोज बॉल ची एक धाव, अशा पांच धावा आणि पुढचा चेंडू होईल फेट। पंचावन्न या धाव संख्येवर खेळतोय फलंदाज सचिन या षटकातला पुढचा चेंडू। यावेळेस पुन्हा फुल टॉस, चेंडूला फक्त प्रेक्षक म्हणून बघावं लागतंय खेळाडूंना आणि चेंडू लिहिला 21 चेंडू आणि तब्बल 61 धावा आतापर्यंत वैयक्तिक खात्यावर त्याच्या। यावेळेला स्लोअर वन चेंडूचा वापर केला होता पण ताकदीचा वापर पुढे मात्र काहीच चालत नाहीये। हवाई सफर करत चेंडूला दाखवलाय आसमान, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक ब्रँडेड क्वालिटीचा हा षटकार। सचिन पोहोचतोय वैयक्तिक 67 या धावसंख्येवर। पुन्हा स्लोअर वनचा वापर केला गेलाय सूरज विषय, फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि